हॅलो मित्रांनो, आज आपण प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय वर्स आपण अभ्यासणार आहोत. अबाउट म्हणजे च्या विषयी, अबो म्हणजे च्या वर, अक्रॉस म्हणजे च्या पलीकडे, आफ्टर म्हणजे च्या नंतर, अगेन्स्ट म्हणजे च्या विरुद्ध, अलॉन्ग म्हणजे च्या कडेने. अमीड म्हणजे च्या मध्यभागी, अमंग म्हणजे अनेकांच्या मध्ये, अराउंड म्हणजे च्या भोवती, ॲज म्हणजे म्हणून, बिफोर म्हणजे च्या पूर्वी, बिहाइंड म्हणजे च्या पाठीमागे. विलो म्हणजे च्या खाली, बेनीथ म्हणजे च्या पेक्षा खाली, बिसाइड म्हणजे च्या बाजूला, बिटवीन म्हणजे दोघांच्या मध्ये, बियॉन्ड म्हणजे च्या पलीकडे, बाय म्हणजे ने किंवा द्वारा. कन्सिडरिंग म्हणजे ला गृहित धरून, डिस्पाइट म्हणजे ला न जुमानता, डाऊन म्हणजे च्या खाली, ड्यूरिंग म्हणजे च्या दरम्यान, एक्सपेक्ट म्हणजे च्या शिवाय, फॉर म्हणजे च्या साठी. फ्रॉम म्हणजे च्या पासून, इन म्हणजे च्या आत, इनसाइड च्या आतील बाजूस, इनटू म्हणजे बाहेरून आत, लाइक म्हणजे च्या सारखा, मायनस म्हणजे वजा करून. नियर म्हणजे च्या जवळ, ऑफ म्हणजे चाचीचे, ऑफ म्हणजे च्या पासून दूर, ऑन म्हणजे च्या वर, ऑन टू म्हणजे च्या वर, ऑपोजिट म्हणजे च्या विरुद्ध. आउट ऑफ म्हणजे च्या पैकी, आउटसाइड म्हणजे च्या बाहेरील बाजूस, ओव्हर म्हणजे च्या वर, पास्ट म्हणजे च्या नंतर, अराउंड म्हणजे च्या भोवती, सिन्स म्हणजे च्या पासून. डॅन म्हणजे च्या पेक्षा, थ्रू म्हणजे च्या मधून, थ्रू आउट म्हणजे संपूर्ण, टील म्हणजे पर्यंत, टू च्या पर्यंत, टूवर्स म्हणजे च्या कडे. अंडर म्हणजे च्या खाली, अंडरनीथ म्हणजे च्या खाली, अंटील म्हणजे च्या पर्यंत, विथ म्हणजे च्या सोबत, विदिन म्हणजे च्या आत, आणि विदाउट म्हणजे च्या शिवाय.